पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा यंदा शतकोत्तर रौप्य महोत्सव साजरा करण्यात येणार आहे आणि या निमित्ताने शतकोत्तर रौप्य महोत्सवाचा लोगो लॉन्च करण्यात आलाय. मात्र लोगो लॉन्चमध्ये लोकमान्य टिळक यांचा फोटो लावण्यात आलेला नाहीये असं पुणे महापालिकेने स्पष्ट केलं. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी या महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे. गणेशोत्सवाच्या जनकवादावरून भाऊ रंगारी मंडळ आणि लोकमान्य टिळक गणेशोत्सव मंडळामध्ये वाद सुरू आहे आणि त्यामुळं पुणे महापालिकेनं सावध भूमिका घेतली आहे. दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अमोल कवीटकर आपल्यासोबत लाईव्ह जोडले गेलेले आहेत. अमोल, काय सांगाल, पुण्यामध्ये शतकोत्सव साजरा करण्यात येतोय गणेशोत्सवाचा, मात्र या ठिकाणी एक वाद निर्माण झालेला आहे, याविषयी काय माहिती द्याल? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या विषयाला गेल्या वर्षीपासून सुरुवात झालेली आहे, कारण भाऊ रंगारी मंडळाचे जे विश्वस्त आहेत त्यांनी गेल्या वर्षी दावा केला होता की 125वं वर्ष आहे आणि यंदा जे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं 126वं वर्ष साजरं होत आहे. असं असताना सुद्धा पुणे महापालिकेच्या वतीने जवळपास 12 मंडळांचा यंदा शतकोत्तर रौप्य महोत्सव साजरा केला जातोय. मात्र हे सगळं करत असताना त्याचं ब्रँडिंग मोठ्या प्रमाणात पालिकेकडनं करण्यात आलं आणि याला सार्वजनिक गणेशोत्सवाचं शतकोत्तर रौप्य महोत्सव असं नाव दिलं गेलं. नेमका आक्षेप यालाच मंडळानं घेतलेला होता, त्यामुळे स्वाभाविकपणे मोठ्या प्रमाणावर वाद निर्माण होऊ शकतो म्हणून सुवर्णमध्ये म्हणून थेट टिळकांचाच फोटो जो आहे तो लोगोमधनं गायब करण्याचा प्रयत्न पुणे महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. मात्र मोठ्या प्रमाणावरती दोन्ही बाजूंना टीका होताना पाहायला मिळते. आता जी सूत्रांची माहिती मिळते त्या सूत्रांच्या माहितीनुसार लोगोमध्ये जरी टिळकांचा फोटो नसला तरी उजव्या आणि डाव्या बाजूला लोकमान्य टिळक आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे फोटो वापरण्यात येतील अशी माहिती, खात्रीलायक माहिती जी आहे ती समजते आहे. त्यामुळं काहीसा या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न झालेला दिसतोय. मात्र दुसरीकडे काही वेळातच भाऊ रंगारी मंडळाचं आंदोलन जे आहे, निषेध आंदोलन, ते सुरू होत आहे. मुख्यमंत्री आज पुण्यामध्ये आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते थोड्याच वेळात या अधिकृत लोगोचं अनावरण होत आहे. त्यामुळे लोगोमध्ये नेमकं काय आहे याबाबत उत्सुकता जरी असली तरी जय महाराष्ट्रच्या सूत्रांकडनं जी माहिती मिळते त्यानुसार जवळपास हे निश्चित झालेलं आहे की एका बाजूला लोकमान्य टिळक आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असेल. या सगळ्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत भाऊ रंगारी मंडळाचे विश्वस्त, ज्यांनी गेल्या वर्षीपासून दावा केलेला होता की 126वं यंदाचं वर्ष आहे. काय नेमकं सांगाल तुम्ही, आता जी माहिती मिळते त्या माहितीनुसार लोकमान्य टिळकांचा फोटो एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असेल? ह्याच्यावरनं पूर्णपणे स्पष्ट येते की महापौर आणि राज्य सरकार शासकीय पुराव्याला पूर्ण नमलेलं होतं, पण त्यांच्यावरती ज्या काही टीका झालेल्या आहेत त्या टीकावरून त्यांनी पूर्णपणे राजकारण खेळलं. गेल्या 2 ते 3 दिवसामध्ये 125 का 126 ह्या वादावरती लोकांचं लक्ष न वेधून घेता त्यांनी लोगोवरती लक्ष वेधून घेतलं लोकांचं. आणि आम्ही पहिल्यापासून स्पष्टपणे सांगतच होतो की भाऊसाहेब रंगारींचा फोटो त्याच्यामध्ये आलाच पाहिजे. लोगो हे माध्यम होतं, पण इतर सगळीकडं जे काही बॅनर्स असतील, जे काही पोस्टर्स असतील, जे त्याच्यावरती भाऊसाहेबांचा फोटो हा आलाच पाहिजे आणि त्याबरोबर लोकमान्य टिळकांचाही फोटो असावा. हे लोकमान्य टिळकांना, लोकमान्य टिळक हे सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक आहेत, याला तुमचा कुठलाही आक्षेप नाही आहे? नाही, लोकमान्य टिळक हे सार्वजनिक गणेशोत्सवांनी लोकांपर्यंत पोहोचवला, त्याला स्वरूप मोठं झालं, याला आक्षेप नाही आहे. फक्त जनक म्हणून भाऊ रंगारींचं नाव हवं? नाही, तुम्ही जर भाऊसाहेब रंगारींची मूर्ती बघितली तर ती मूर्तीच ब्रिटिश लढ्यासाठी बनवली होती. भाऊसाहेब रंगारींनी काही त्यांना वेळ जात नव्हता म्हणून काही मूर्ती काही रस्त्यावरती आणली नव्हती, ती लढ्यासाठीच मूर्ती बनवली. ती संकल्पनाच लोकमान्य टिळकांना आवडली. आज आम्ही सामान्य माणसं गेली 3 वर्ष बोंब मारून सांगते, आमचं कोण ऐकत नाही, पण हीच बाब जर कुठल्या तरी एका पुढाऱ्यांनी मांडली असती गेल्या वर्षी तर ती अख्ख्या देशभरामध्ये मानली गेलेली असती. हाच फरक होता त्या काळामध्ये झाला होता. आता नेमकी भूमिका काय, आता जी माहिती मिळते त्या माहितीनुसार दोन्ही फोटो वापरले जातील, तुमच्या आंदोलनाची दिशा काय असेल? आमच्या आंदोलनाची दिशा ही आहे, आम्ही सकाळपासून मागणी करत होतो की मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला थोडा वेळ द्यावा, ह्या गोष्टीवरती चर्चा करावी आणि कुठलाही खोटा इतिहास पसरवणाऱ्या कुठल्याही अशा कार्यक्रमाचं उद्घाटनाला जाण्यापूर्वी त्याचा नीट अभ्यास करावा. त्यांनी कुठल्या प्रकारची आम्हाला वेळ दिली नाही, आम्ही पूर्ण प्रयत्न केले पण त्यांनी काय वेळ दिली नाही. आत्ता आमचं आंदोलन ह्यासाठीच आहे की मूळ मुद्दा की हे 125वं वर्ष नाहीच, हे 126वं वर्ष आहे, त्याचा शासनाचा पुरावा दिला आहे. नाही, या सगळ्या वादाचा हाच मुद्दा आहे की यंदा 126वं वर्ष आहे असा दावा सुरुवातीपासून भाऊ रंगारी मंडळाच्या वतीनं करण्यात येतोय. मात्र पुढे आता पुणे महापालिका असेल किंवा मुख्यमंत्री असेल कशा प्रकारे भूमिका घेत आहेत आणि या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. मात्र आपला दावा जो सुरुवातीपासून केलेला होता त्या दाव्यावरती भाऊ रंगारी मंडळाचे विश्वस्त जे आहेत ते काय मसलेले पाहायला मिळतात? नक्कीच अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल. तर एकूणच या ठिकाणी आपण पाहतोय की पुण्यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाचं शतकोत्तर रौप्य महोत्सव साजरा करण्यात येतोय आणि यामध्ये एक वाद निर्माण झालेला आहे. तर
यामध्ये पालिका प्रशासन आणि राज्य सरकार हे राजनीती करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे, तर राजकारण करते असा आरोप भाऊ रंगारी मंडळाकडून करण्यात येतो.